सिगरेट आणि चहाची लत असणाऱ्या चौघांना ही लत चांगलीच महाग पडली आहे. हकीकत अशी आहे की मौदा तारचा मार्गावरील साईबाबा भोजनालय येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास 6 मुले आपल्या मोटरसायकलने साईबाबा भोजनालय येथे थांबून भोजनालय चालक महिलेला चहा सिगरेटसाठी तगादा लावला असता महिलेने भोजनालय बंद झाल्याचे सांगून त्यांना जाण्यास सांगितले. मात्र आरोपी मुलांनी महिलेवर राग काढत आम्हाला सिगरेट आणि चहा दे याच रागात सोबत असलेली चाकू व नकली प्लास्टिकची पिस्तूल लावत भोजनालय चालक महिलेसोबत मारपीट केली. महिला व मुलीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून चांगलाच चोप दिला तर दोरीने खुर्चीला बांधून ठेवले, पण तोपर्यंत बाकी 4 आरोपींनी पळ काढला. पोलिसांना याची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी युवकाला ताब्यात घेत गुन्हा नोंद केले आणि आरोपींचा शोध घेत मध्यरात्री 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले तर 2 आरोपी फरार आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत. चाकू लागला का त्याला? हाताला लागला, तोंडाला लागला, हे इकडे लागलं. पाच जण होते ते बंदूक आहे ना, बंदूक आहे जे जोडते, बंदूक आहे, बंदूक आहे, बंदूक, बंदूक आहे, बंदूक बाटलीत. टॉर्च लाव, टॉर्च लाव, बंदूक आहे, बंदूक आहे. हात तुला, हात तुला, हात तुला, ए भाऊ हात तुला ना. हे कोणती बंदूक आहे का? कोणती राव, हात नुकलाव रे भाऊ. बंदूक बंदूक आहे, हे गाडी आहे. माझ्या या तोंडाले चाकू चाकून लागला होता. हे हो मारूनच केलं, असं भुका 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 मारत होते. काल रात्री साधारणतः 10:30 दरम्यान दुर्गाबाई गायधने ज्या हिंडाल्गो कंपनीच्या गेटच्या समोर त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे साईबाबा कॅन्टीन म्हणून, तर जेवण नाश्ता चहा मिळत असतो. तर 10:30 दरम्यान एक 6 मुलं तिथे गेली आणि त्यांनी चहा दे, सिगारेट दे असं त्यांना सांगितलं. ती वेळ हॉटेल बंद करायची होती म्हणून मुलीनं नाकारला, तरी परंतु आईला विचारते म्हणून ती आतमध्ये गेली आणि त्यावेळी आईने म्हटलं आता बंद होतात नको देऊ. मग त्याच्यापैकी 2 मुलं तू का देत नाही म्हणून त्याचं घरी लागूनच आहे, हॉटेल आणि घरी एकच आहे, तर तिथं दारात गेले आणि तिला धक्काबुक्की केली आणि त्यांनी म्हटलं नाही देते अभी, म्हणजे आता देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. पण तर यांना राग आला, त्या रागाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांच्याकडे एक पिस्तूल होती, खेळण्याची पिस्तूल प्लास्टिकची, ती दिसली, ती त्यांनी दाखवली. तर त्या मुलीनं तिच्या लक्षात आलं की ही प्लास्टिकची पिशवी हे आहे म्हणून तिनं पटकन ती घेतली आणि ती पिस्तूल त्याच्याच डोक्यावर मारली आणि ओरडली. ओरडल्यामुळे 5 मुलं पळून गेली आणि हा जो मुलगा होता हा मुलगा त्यांना मिळाला बाकी लोकांच्या मदतीनं. आणि पोलिसांनी कोणतरी फोन केला दुसऱ्यांनी, पोलीस पोहोचले, पोलिसांनी आणि लोकांच्या मदतीनं त्यांनी तो एक मुलगा पकडला, बाकी 5 पळून गेले.